हॅलो विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला सॉलिड स्टेटमधील जे 7 टाईपचे युनिट सेल्स आहेत त्यांना समजावून कसं घ्यायचं, पाठांतर न करता लक्षात कसं ठेवायचं, त्याची आज तुम्हाला सुपर डुपर ट्रिक आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 3 डायमेन्शनल युनिट सेल त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज काय असतात ते आपण सुरुवातीला पाहूयात. नंतरच आपल्याला 7 प्रकारचे युनिट सेल कोणते आहेत आणि ते कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला मी आज समजावून सांगणार आहे. ओके, तर हा आहे 3 डायमेन्शनल युनिट सेल. आता आपल्याला 3 डायमेन्शनल युनिट सेल एक्सप्लेन करण्यासाठी किंवा डिफाईन करण्यासाठी किंवा त्याला आपण म्हणतो समजावून घेण्यासाठी आपल्याला ह्याच्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज किंवा 3 किंवा अशा 3 पेक्षा जास्त काही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहेत ते आपल्याला समजून घ्यायच्यात. म्हणजे ह्याच्या टोटल किती कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहेत ते आपण बघूयात. ओके, 3 डायमेन्शनल युनिट सेल म्हणजेच काय, आपण त्याला 3 वेनी 3 डिरेक्शनने आपण त्याला बघू शकतो. सुरुवातीला आपण समजूयात हा एक्स ॲक्सिस म्हणजे एक्स डिरेक्शन आहे, त्याच्यानंतर हा समजूयात आपण वाय डिरेक्शन आहे आणि हा समजा झेड आहे. ओके, म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, 3 डायमेन्शनल युनिट सेलच्या 2 कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहेत महत्त्वाच्या. म्हणजे पहिला म्हणजे इंटरफेशियल अँगल्स. ओके, इंटरफेशियल अँगल्स आणि दुसरा एज लेंथ. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की प्रत्येक कॉर्नरला ॲटम्स ऑक्युपाय होत असतात. म्हणजे ह्याला आपण लॅटाइस पॉईंट म्हणू शकतो आणि ह्याच्या प्रत्येक कॉर्नरला एक एक ॲटम्स असा ऑक्युपाय झालेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 ॲटममधील जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो एज लेंथ. तर एज लेंथ आपण बघूयात कोणते कोणते आहेत. ह्या ॲटम आणि ह्या ॲटममधील एज लेंथ ए कन्सिडर करूयात आपण, तसेच हा ॲटम आणि हा ॲटममधील एज लेंथ बी कन्सिडर करूयात, हा ॲटम आणि हा ॲटममध्ये आपण एज लेंथ सी कन्सिडर करूयात. म्हणजे 2 ॲटममधील जे एज लेंथ आहे त्याला आपण ए बी आणि सी असे कन्सिडर करूयात. त्याचप्रमाणे म्हणजे एज लेंथ किती आहे टोटल विद्यार्थी मित्रांनो, 1, 2 आणि 3 एज लेंथ आहे टोटल 3. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अँगल पण डेव्हलप होतोय बाळांनो. कसा अँगल डेव्हलप होतोय की ए आणि सीमध्ये एक अल्फा अँगल तयार होतोय, म्हणजे अँगल बिटवीन ए अँड सी. तर आपल्याला इथं दिसत आहे अँगल कोणता आहे किंवा काय, तर आपण नंतर चेक करूयात बाळांनो. त्याच्यानंतर अँगल बी आणि सीमध्ये पण कुठला तरी एक आहे, बी आणि सीमध्ये पण कोणता तरी एक अँगल आहे. त्याच्यानंतर अँगल ए आणि बीमध्ये पण काहीतरी एक अँगल डेव्हलप होतोय, म्हणजे काहीतरी अँगल आहेत. म्हणजे टोटल्स अँगल किती डेव्हलप होतात बाळांनो, 1, 2 आणि 3. म्हणजेच इंटरफेशियल अँगल किती तयार होतात बाळांनो, तर टोटल 3 अँगल असे डेव्हलप होतात. म्हणजेच काय, 3 डायमेन्शनल युनिट सेल आपल्याला डिफाईन करायचं असेल किंवा एक्सप्लेन किंवा समजून घ्यायचं असेल तर आपल्याला टोटल 3 इंटरफेशियल अँगल्स आणि 3 एज लेंथ ह्या महत्त्वाच्या समजून घ्यावे लागतील. म्हणजे ए बी सी 3 डायमेन्शन 3 एज लेंथ आणि 3 अँगल्स. तर अँगल ए आणि सीमध्ये जो अँगल आहे त्याला आपण अल्फा अँगल असे म्हणतो. त्याच्यानंतर सी आणि बी त्याच्यामध्ये जो अँगल असतो त्याला आपण म्हणतो बीटा अँगल, आणि ह्याला म्हणतो आपण बीटा अँगल. तसेच ए आणि बीमध्ये जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो गॅमा अँगल. तर अल्फा बीटा अँगल प्रत्येक युनिट सेलमध्ये व्हॅरी होत असतो बाळांनो, प्रत्येक वेळेस युनिट सेलमध्ये चेंज होत असतो, म्हणून त्या युनिट सेलचं नाव पण प्रत्येक वेळेस चेंज होतं. आपल्याला 3 डायमेन्शनल युनिट सेल एक्सप्लेन करण्यासाठी 3 डायमेन्शनल युनिट सेल एक्सप्लेन करण्यासाठी 6 पॅरामीटरची आवश्यकता आहे. 6 पॅरामीटर कोणते, तर 3 इंटरफेशियल अँगल्स, अल्फा बीटा गॅमा आणि 3 एज लेंथ. 3 एज लेंथ कोणते कोणते एज लेंथ, ए बी आणि सी असे टोटल 3 एज लेंथ, ए बी सी आणि 3 अँगल्स इंटरफेशियल अँगल अल्फा बीटा गॅमा, या टोटल 6 पॅरामीटरची आपल्याला आवश्यकता आहे 3 डायमेन्शनल युनिट सेल एक्सप्लेन करण्यासाठी. चला तर आपण प्रत्येकी एक एक युनिट सेल बघूयात आणि त्याचे किती अरेंजमेंट पॉसिबल आहेत ते विद्यार्थी आपण चेक करूयात. टाईप्स ऑफ युनिट सेल त्याच्यातला सर्वात पहिला टाईप आहे क्युबिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेलमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, एज लेंथ ए
एज लेंथ बी आणि एज लेंथ सी या तिन्ही पण एज लेंथ या तिन्ही पण डायमेन्शन कसे असतात सिमिलर असतात एकसारखे असतात. सिमिलर म्हणजे एची जेवढी साईज आहे किंवा एज लेंथ आहे तेवढीच बीची पण एज लेंथ असते आणि तेवढीच सीची पण एज लेंथ असते. म्हणजेच रिलेशन काय तयार होईल बाळांनो ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. म्हणजे ए बी आणि सी सेम आहेत. त्याचप्रमाणे अँगल बिटवीन ए अँड सी म्हणजे ए आणि सी म्हणजेच अँगल ए आणि सी मधला अँगल काय बाळांनो ए आणि सी मधला अँगल आहे अल्फा की जो इथं काय असतो तो असतो 90 डिग्री. अँगल ए आणि सी मधला अँगल असतो 90 डिग्री. तसेच अँगल बी आणि सी मधला अँगल अँगल बी आणि सी बी आणि सी मधला अँगल जो असतो त्याला म्हणतो आपण बीटा अँगल आणि तो पण असतो 90 डिग्री. ओके त्याच्यानंतर अँगल ए आणि बी अँगल ए आणि बी जो असतो त्याला म्हणतो आपण अँगल गॅमा अँगल. गॅमा अँगल पण काय असतो तर 90 डिग्री असतो. म्हणजेच ह्याच्यावर एक रिलेशन तयार होतं आहे की अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच काय होईल क्युबिक युनिट सेलमध्ये ए इक्वल टू बी इक्वल टू सी अँड अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. आता विद्यार्थी मित्रांनो चेक करूयात प्रॅक्टिकली आपण चेक करूयात. सपोज मी एका घरामध्ये उभं राहिलेलो आहे एका घरामध्ये उभं राहिलो तर माझ्या पाठीमाग आपल्याला माहीत आहेत की एजेस किती टोटल आपल्या प्रत्येक रूमला 12 एजेस असतात. 12 एजेस कोणत्या वरून जी गेलेली आहे ती एक एज तिथून आलेली एक खाली एज अशी आडवी गेलेली एज आणि अशी उभी गेलेली एक एज असे इकडे 4 एजेस समोर पण तसेच 4 एजेस 1, 2, 3 आणि 4 आणि 4 आणि 4 8 एजेस झाल्या. ह्या कॉर्नरला आणि त्या कॉर्नरला जोडलेली एक एज 9 खालची पण एक एज 10 इथून खालून जाणारे एक एज 11 आणि इथून वरून जाणारे एक एज 12 असे 12 एजेस असतात बाळांनो. तर एक गोष्ट लक्षात घ्या आता वरून येणारी एज किंवा खालून जाणारी अशी जी एज आहे खालून जाणारी अशी जी एज आहे सपोज त्याला आपण ए कन्सिडर करूयात. खालून मी समजा इथं उभं राहिलो आता समजा मी इथं उभं राहिलेलो आता ओके ह्या एजवरती उभं राहिलेलो आहे म्हणजे इथं थांबलो आहे ह्याला आपण ए म्हणूयात. त्याच्यानंतर माझ्या ज्या राईट साईडची जी एज आहे उभी हाईट त्याला आपण काय कन्सिडर करूयात त्याला आपण बी सॉरी त्याला सी असे कन्सिडर करूयात त्याला आपण सी कन्सिडर करूयात ओके. त्याच्यानंतर अशी एज लेंथ ए आहे ही एज लेंथ ए त्याच्यानंतर हाईट सी आहे शेजारची एज लेंथ त्याचप्रमाणे अशी एक एज लेंथ गेली अशी एक एज लेंथ आहे आणि ही एज लेंथ ह्याच्यातून असे कट होऊन असे जाणारे तुमच्या राईट साईडला जे खालून जाणारी एज लेंथ आहे त्याला आपण काय म्हणू शकतो आपण त्याला बी असे म्हणू शकतो. काय म्हणू शकतो बी. आता विद्यार्थी मित्रांनो आपण ए अँगल बघूयात तर आपल्याला इथं दिसत आहे ए आणि सीमध्ये अँगल दिसतो अल्फा की जो असतो 90 बरोबर असतो बाळांनो. तो किती असतो अँगल 90 बरोबर म्हणजे ही एज आणि ही एज त्या कॉपऱ्यात जर तुम्ही बघितलं तर बरोबर 90 अँगल दिसणार आहे. सी आणि ए मध्ये अँगल दिसणार आहे 90. सिमिलरली सी आणि बी मध्ये जो अँगल आहे तिथून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये चेक करा तुमच्या राईट साईडला जी खालची एज आहे उजव्या साईडला ती एज ए बी कन्सिडर करा तुमच्या पाठीमागची म्हणजे खालून गेलेली एज आहे ती ए कन्सिडर करा आणि उभी हाईट आहे त्याला आपण सी कन्सिडर करूयात. तर ए सी आणि ए मधली जी एज लेंथ आहे त्याचा जो अँगल तो कॉपऱ्यात डेव्हलप होतो तो होतो 90 डिग्रीचा. ए आणि सी मध्ये अँगल सी आणि ए मध्ये अँगल होतो 90 डिग्रीचा. तसेच बी असा गेलेला आहे बी आणि सी मध्ये पण अँगल होतोय तयार बी आणि सी मध्ये पण अँगल तयार होतोय 90 डिग्री. म्हणजे त्या अँगल आपण म्हणतो गॅमा अँगल त्याला म्हणतो आपण गॅमा. तसेच एज लेंथ बी आणि एज लेंथ ए एज लेंथ बी एज लेंथ ए मध्ये तिथं आपल्या कोपऱ्याला अँगल दिसतोय तो त्याला म्हणतो आपण गॅमा अँगल म्हणतो. हा पण जो अँगल आहे विद्यार्थी मित्रांनो तो पण 90 डिग्रीचा दिसतो आपल्याला तो पण अँगल दिसतो आपल्याला 90 डिग्रीचा. म्हणजे प्रत्येक युनिट सेलमध्ये इतकंच हेच कंडिशन असेल असं नाही परंतु मी आता जे सांगतोय क्युबिक युनिट सेलसाठी त्याच्यासाठी फक्त सेमच अँगल असतात. म्हणजे अल्फा 90 आहे बीटा पण 90 आहे आणि गॅमा पण 90 आहे. म्हणजेच काय झालं अल्फा बीटा आणि गॅमा 90 डिग्री. म्हणजेच तुम्हाला एक्झामला प्रश्न विचारला की राईट द डायमेन्शन अँड इंटरफेशियल अँगल इन क्युबिक युनिट सेल तर त्याचे डायमेन्शन काय असणार आहेत ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी अँड अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या
की एज लेंथ आणि इंटरफेशियल अँगल सगळे सेम असतात, म्हणून ह्या क्युबिक युनिट्सला आपण हायली सिमेट्रिक युनिट सेल असे म्हणतो. बाळांनो हायली सिमेट्रिक युनिट सेल असे म्हणतो. आता आपण ह्याचे टाईप्स पण बघूयात. ह्याचे 3 टाईप्स पडतात बाळांनो, टोटल क्युबिक युनिट सेलचे 3 टाईप्स पडतात. त्यांचं नाव आहेत प्रिमिटिव्ह किंवा त्याला म्हणतो आपण सिम्पल क्युबिक युनिट सेल, त्याच्यानंतर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, आणि तिसरा आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. हे 3 टाईप्स आहेत विद्यार्थी मित्रांनो क्युबिक युनिट सेलचे. पहिला आहे सिम्पल क्युबिक युनिट सेल, त्यालाच म्हणतो आपण प्रिमिटिव्ह युनिट सेल. दुसरा आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, त्यालाच म्हणतो आपण BCC. आणि तिसरा आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. सिम्पल क्युबिक युनिट सेल त्याला म्हणतो प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल त्याला म्हणतो BCC, आणि फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल त्याला म्हणतो आपण FCC. आता विद्यार्थी मित्रांनो प्रिमिटिव्ह, याला आपण प्रिमिटिव्ह का म्हणतो, कारण हा जो 3-dimensional युनिट सेल आहे क्युबिकल युनिट सेल, त्याच्या प्रत्येक आठीच्या आठी कॉर्नरला, प्रत्येक आठीच्या आठी कॉर्नरला 8 ॲटम्स ऑक्युपाय असतात. आठीच्या आठी कॉर्नरला 8 ॲटम ऑक्युपाय असतात, म्हणून त्याला म्हणतो आपण प्रिमिटिव्ह किंवा सिम्पल क्युबिक युनिट सेल. तर डेफिनेशन अशी होईल, द प्रिमिटिव्ह युनिट सेल आर दोज युनिट सेल विच कंटेन 8 ॲटम्स आर प्रेझेंट ॲट इच 8 कॉर्नर, देन सच टाईप ऑफ युनिट सेल इज कॉल्ड एज प्रिमिटिव्ह टाईप ऑर सिम्पल क्युबिक युनिट सेल. तर प्रिमिटिव्ह युनिट सेल किंवा सिम्पल क्युबिक युनिट सेलचं एक्झाम्पल आहे मित्रांनो पोलोनियम. पोलोनियम हे सिम्पल क्युबिक युनिट सेलचं एक्झाम्पल आहे. आपल्याला आता BCC म्हणजे बेस सेंटर क्युबिक युनिट सेल, त्याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हणलं तर आपल्याला काय दिसतं, प्रत्येक आठीच्या आठी कॉर्नरला, आठीच्या आठी कॉर्नरला 8 ॲटम्स आहेत, आणि सोबत एक बॉडी सेंटर म्हणजे क्यूबच्या बरोबर एक्झॅक्टली सेंटरला एक ॲटम ठेवलेला असतो. म्हणजे तुम्ही जर तुमचं एक घर कन्सिडर केला, घरामध्ये आपल्याला दिसतात 4 कोपरे आहेत, ह्या साईडला 4 कोपरे आहेत, ह्या चारला, ह्या साईडला 4 कोपरे आहेत, ह्या कोपऱ्याला एक ॲटम ठेवा, त्या कोपऱ्या एक ॲटम, ह्या कोपऱ्या, ह्या कोपऱ्यावरती हा कोपरा, हा कोपरा, हा कोपरा आणि हा कोपरा, प्रत्येक कोपऱ्यावरती एक एक ॲटम ठेवा. त्याच्यानंतर बरोबर सेंटरला, रूमच्या बरोबर सेंटरला किंवा फरशी जी आपल्या घरातली त्या फरशीच्या बरोबर एक्झॅक्ट सेंटरला, जिथं आपण फॅन लावतो त्याच्या एकदम सेंटरला, फॅन आणि फरशीच्या मध्य ठिकाणी जो आपण एक ॲटम ठेवतो, त्या ॲटम आपण बॉडी सेंटर आहे असे म्हणू शकतो. म्हणजे BCC म्हणजेच काय, की आठीच्या आठी कॉर्नरला 4 ॲटम असतात, सॉरी आठीच्या आठी कॉर्नरला 8 ॲटम असतात, आणि मध्ये एक ॲटम असतो. ज्यावेळेस अशी कंडिशन असेल, आठीच्या आठी कॉर्नरला 8 ॲटम आणि बॉडी सेंटरला 1 ॲटम असेल, त्यावेळेस त्या युनिट्सला आपण म्हणतो BCC किंवा बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. त्याचे एक्झाम्पल आहेत लोखंड म्हणजे आयरन म्हणजे FE, त्याच्यानंतर सोडियम हा BCCला बिलॉंग करतो, रुबिडियम, थॅलियम, टंगस्टन, युरेनियम आणि झिरकोनियम. युरेनियम आणि झिरकोनियम विद्यार्थी मित्रांनो, झिरकोनियम हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर BCCचे एक्झाम्पल आहेत आयरन, सोडियम, रुबिडियम, थॅलियम, टंगस्टन, युरेनियम आणि झिरकोनियम. तर तिसरा टाईप आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, त्यालाच म्हणतो आपण FCC. आता फेस सेंटर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की आठीच्या आठी कॉर्नरला 8 ॲटम्स असतात, सोबत प्रत्येक जी भिंत आहे ती आपल्याला एक फेस असे कन्सिडर करूयात. आता मी जिथं उभं थांबलो आहे ती एक फेस आहे, माझ्या पाठीमाग जो बोर्ड लावलेला आहे ग्रीन बोर्ड, ती एक फेस कन्सिडर करूयात, आणि त्या फेसच्या एकदम सेंटरला एक ॲटम कन्सिडर करूयात. म्हणजे टोटल फेस किती आहेत आपल्या रूमला, किंवा तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरामध्ये फेसेस किती आहेत, टोटल मी जे थांबलो आहे ती एक फेस, किंवा तुम्ही पण माझ्या ठिकाणी थांबला असं कन्सिडर करा. म्हणजे पाठीमागची एक फेस म्हणजे एक भिंत, समोरची एक फेस ती एक भिंत, दोन झाल्या, लेफ्ट राईटची, लेफ्टची एक भिंत ती एक फेस झाली, राईटची एक भिंत ती एक फेस झाली, टोटल 4, 1, 2, 3 आणि 4. खालची फरशीची जी भिंत आहे पी त्यालाही पण फेस म्हणू शकतो, आणि फॅन जिथं अडकवला आहे त्याला एक फेस म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक फेसच्या सेंटरला एक एक ॲटम ठेवायचा, म्हणून त्याला म्हणतो आपण फेस सेंटर. म्हणजे आठीच्या आठी कॉर्नरला एक एक ॲटम असतो आणि प्रत्येक फेसला एक एक ॲटम असतो, म्हणून अशा प्रकारच्या युनिट्सला म्हणतो आपण फेस सेंटर क्युबिक युनिट सेल किंवा FCC असे म्हणतो. तर FCCचे एक्झाम्पल्स आहेत कॉपर, ॲल्युमिनियम आणि निकेल, सोबत ऑरियम म्हणजेच गोल्ड, सिल्वर म्हणजेच चांदी आणि प्लॅटिनम. आता आपण जे बघतो आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकजण एक सोनं, चांदी आणि दागिने काहीतरी घेतात, तर लक्षात घ्या सोनं, चांदी आणि प्लॅटिनम हे 3 एक्झाम्पल आले तर डायरेक्ट समजून सांगा की ते कशाला बिलॉंग करतात, तर FCCला बिलॉंग करतात. तर सिल्वर, चांदी, सॉरी ओरियम म्हणजेच गोल्ड, सोनं, चांदी आणि प्लॅटिनम हे 3 कशाचे एक्झाम्पल आहेत FCCचे.
त्याच्यानंतर कॉपर ॲल्युमिनियम आणि निकेल हे पण एफ सी सीचे आहेत. त्याच्यानंतर लोखंड, लोखंड आपण जे बघतो ते कशाचे एक्झाम्पल आहे, बी सी सी, सोडियम बी सी सी, आणि पोलोनियम हे कशाचे एक्झाम्पल आहे, प्रिमिटिव्ह टाईप युनिट सेलचं आहे. प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजेच त्याच्या आठही कॉर्नरला आठ ॲटम्स असतात, त्याला म्हणतो आपण प्रिमिटिव्ह युनिट सेल. बी सी सी म्हणजे आठ कॉर्नरला आठ ॲटम्स, आठ कॉर्नरला आठ ॲटम्स आणि त्याच्या बॉडीच्या सेंटरला एक ॲटम. म्हणजे मी जसं सांगितलं की प्रत्येक घराला आठ कोपरे असतात, आठ कॉर्नर असतात, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, आठीच्या आठी कॉर्नरला ॲटम्स, आणि पंखा आणि सेंटरचा फॅन आपल्या घराच्या मध्यभागी लावलेला असतो आणि त्याच्याच खाली बरोबर सेंटरला एक ॲटम ठेवलेला असतो, त्याला म्हणतो आपण बी सी सी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे बी सी सीचं एक्झाम्पल. हे आठ कॉर्नर, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, हे आठ कॉर्नर आणि त्याच्या एक्झॅक्ट सेंटरला एक ॲटम असा ठेवलेला असतो, म्हणून आपण ह्याला म्हणतो बी सी सी टाईप स्ट्रक्चर. आठ ॲटम, आठ कॉर्नरला आठ ॲटम्स आणि बॉडी सेंटरला एक ॲटम, म्हणून त्याला म्हणतो आपण बी सी सी, बेस सेंटर्ड युनिट सेल. ओके, त्याच्यानंतर एफ सी सी म्हणजेच फेस सेंटर क्युबिक सेल युनिट सेल, म्हणजेच आठीच्या आठही कॉर्नरला आठ ॲटम्स असतात आणि प्रत्येक फेसला एक ॲटम असतो, प्रत्येक फेसला एक ॲटम असतो, अशा टोटल सहा फेसेस असतात आणि सहा फेसला सहा ॲटम असतात. ज्यावेळेस आठ कॉर्नरला आठ ॲटम्स, सहा फेसला सहा ॲटम्स अशी कंडिशन असेल, त्यावेळेस म्हणतो त्याला म्हणायचं आपण एफ सी सी. एफ सी सी म्हणजेच हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे चार ॲटम्स समोरचे आणि हे चार ॲटम पाठीमागचे, तर ही समोरची एक भिंत आहे त्याला आपण एक फेस म्हणू शकतो आणि त्या फेसच्या एक्झॅक्ट सेंटरला एक ॲटम ठेवलेला आहे. ही राईट साईडची भिंत माझ्या, इथे एक ॲटम ठेवलेला आहे बरोबर, ह्याच्या फेसच्या एकदम सेंटरला ठेवलेला आहे. ही माझ्या लेफ्ट साईडची एक भिंत आहे, ह्याच्याबरोबर एक्झॅक्टली सेंटरला, फेसच्या सेंटरला एक ॲटम ठेवलेला आहे. तशीच बॅक साईड म्हणजे मी थांबलो जिथं फळं आहे ती, ही साईड त्याच्या पण फेसला एक ॲटम ठेवलेला आहे. जिथं आपण फॅन लावला आहे त्या फेसला एक ॲटम आणि खाली फरशी आहे तिथे एक ॲटम, म्हणजे असं टोटल सहा ॲटम सहा फेसला ठेवलेले असतात, म्हणून आपण ह्याला म्हणतो एफ सी सी आणि ह्याला म्हणतो आपण बी सी सी आणि ह्याला म्हणतो आपण सिम्पल क्युबिक किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे मॉडेलचा अभ्यास करून तुम्ही किंवा रिपीट रिपीट करून, रिपीट रिपीट व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल की सिम्पल क्युबिक म्हणजेच काय, बी सी सी म्हणजे काय आणि एफ सी सी म्हणजेच काय, त्याचे एक्झाम्पल, त्याचे डायमेन्शन, त्याचे इंटरफेशियल अँगल हे तुम्हाला याच्यावरून समजून येतील.